नमस्कार मी डॉक्टर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गुगल क्लासरूममध्ये मध्ये तयार केलेले क्लासेस डिलीट कसे करावे या संदर्भात हा व्हिडिओ आहे यामध्ये मी असं गृहित धरलेलं आहे की तुम्हाला गुगल क्लासरूममध्ये मध्ये क्लास क्रिएट करता येतो काही वेळेस क्लास क्रिएट झाल्यानंतर तो चुकून क्रिएट झालेला असतो तर तो आपल्याला डिलीट करायचा असतो किंवा गेल्या वर्षीचा क्लास असेल तो आपण क्रिएट केलेला असेल ह्या वर्षी विद्यार्थी पुढे गेलेले आहेत पुढच्या वर्गात गेलेले आहेत आणि मागचा क्लास आता आपल्याला डिलीट करायचा आहे तर त्यासाठीची काय प्रोसेस आहे तर आपलं गुगल क्लासरूम मध्ये लॉग इन करा हे दोन क्लासेस मी शिक्षक म्हणून तयार केलेले आहेत तर हे आपल्याला थेट इथून डिलीट करता येत नाही आधी आपल्याला ते आर म्हणून टाकावे लागतात आर मध्ये क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ हा जो क्लासरूम आहे हा आरकाइव्ह मध्ये जातो म्हणजे हा आपल्या रेकॉर्डसाठी जातो हा आपल्याला समोर दिसत नाही ऍक्टिव्ह मध्ये दिसत नाही तर आर कावी मध्ये जातो म्हणजे याचा दोन टप्पे आहेत पहिला आर्कावीमध्ये घ्यायचा आणि आर नंतर तो डिलीट करायचा तर हा आर मध्ये गेलेला आहे आणि अजून हा दुसरा आठवी ड चा वर्ग तो सुद्धा आहे मध्ये टाकतोय जर या क्लासरूममध्ये आपला काही रेकॉर्ड आपल्याला ठेवायचा असेल आपल्याला शाला समितीमध्ये किंवा वेगवेगळ्या कमिट्यांना दाखवायचं असेल आपण कोणते कोणते क्लासेस केलेले आहेत पण ते आता आपल्याला पॅसेव ठेवायचे आहेत तर ते आर का मध्ये टाकायचे जेणेकरून आर हे क्लासेस तिथेच असतात ते, ते आपल्याला त्यावर इंटरॅक्शन करता येत नाही किंवा विद्यार्थ्यांना <दग़ाँ> सुद्धा त्यात इंटरॅक्शन करता येत नाही असे दोन क्लासेस मी आर मध्ये गेलेले आहेत तर आपण क्लासेसवर क्लिक केल्यानंतर खाली आर्काइ क्लासेस इथे हे आलेले असतात आर्काव क्लासेसमध्ये आलेले हे क्लासेस इथून आपण मात्र डिलीट करू शकतो इथून डिलीट करू शकतो आणि रिस्टोअर करू, करू शकतो म्हणजे पुन्हा ऍक्टिव्ह करू शकतो तर हे आपण ठरवायचं की हा जो क्लास आहे हा आपण नेहमीसाठी डिलीट करायचा आहे का पण जर आपल्याला जर याचा रेकॉर्ड नेहमी लागणार असेल कुठे कोणत्या शाळेच्या कामासाठी महाविद्यालयाच्या कामासाठी तर तो डिलीट करू नये हा आपल्या गुगल ड्राईव्हची जर पंधरा बीची क्षमता संपत आली असेल तर मात्र हा क्लास इथून डिलीट करावा लागेल म्हणजे डिलीट करण्याचे दोन ऑप्शन्स आहेत दोन टप्पे आहेत आधी आर्कावीमध्ये मध्ये घ्यायचा आणि आर्कावीमधून मधून तो डिलीट करायचा अशा आपण बघू शकता या ठिकाणी तो क्लास डिलीट झालेला आता नववी फ हा सुद्धा मी इथून क्लास डिलीट डिलीट करतोय कर हा इथून डिलीट केलेला आहे चुकून तयार झालेले क्लासरूम केव्हा आपण ठरवून या पद्धतीने क्लासेस डिलीट करू शकतो दोन टप्प्यांनी आता हा वर्ग समजा चुकून आर मध्ये आलेला आहे तो पुन्हा रिस्टोर करायचा आहे नववी फ तर हा मी रिस्टोर करतोय आणि आता रिस्टोर होईल म्हणजे पुन्हा हा वर्ग आपल्याला क्लासेस मध्ये बघता येईल हा बघा हा पुन्हा इथून आलेला आहे हा इथून पुन्हा आपल्याला आर मध्ये टाकता येईल किती वेळा आपण हा आर मध्ये नेऊ शकतो आणि तिथून डिलीट करू शकतो अशा पद्धतीने गुगल क्लासरूम मध्ये आपण चुकून तयार झालेला किंवा ठरवून अशा पद्धतीने आपण गुगल क्लासरूम मधून आपला क्लास डिलीट करू शकतो धन्यवाद